आता संध्याकाळची 6 वाजले तरी आपण आत्ता आपल्या गावाजवळच्या हट्टी पर्यटन केंद्रात आलो आहे. आज संध्याकाळचं आपण कॅम्पिंग करणार आहे, तिथेच आपण आलेलो आहे. आता सध्या काही मित्र घ्या गावात थोडं रिलॅक्स होण्यासाठी आपण बाहेर आलेलो आहे. तर तुम्हाला मी त्यांची एंट्री हट्टी पर्यटन केंद्राची आणि बाकीचा नजारा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे आपलं हट्टी पर्यटन केंद्राचं एंट्रान्स आहे, जिथून आपण आता एंट्री केलेली करंटली. ही आपली डोंगररांग आणि आपला धोडप मागे, तर तिथून आपण आता एंट्री करणार आहे. बाकीची गँग काही येऊ राहिली, काही गँग आलेली पुढे, आत्ता लावलेले आपण आता मध्ये. आज रात्री पूर्ण मक्काम इथेच राहणार आहे आपला. सगळं आपण जाऊ, चालतो ना? काय नाही, तर आपण आता एंट्री केलेली, आपण आता हट्टी पर्यटन केंद्रामध्ये चाललेलो आहे. तिथे निवासस्थानात चाललेलो, इथे मध्ये निवासस्थानाची एंट्रान्स आहे. ते मुक्कामी थांबणार आहे, ते रूम आहे. तुम्ही बघू शकता तिथे झोपण्याची एकदम उत्तम अशी सोय. साठी कैसर पण गोळा करतो इथल्या इथे. आपली विजू बाबा आता तीच गोळा करतायत. अंधार खूप पडलेला आहे आता संध्याकाळचा. या अंधार हे राग आपण बघू शकता, धोडप कसा चमकतो आपला. सूर्याचा प्रकाश आहे, बुडणाऱ्या सूर्याचा निसर्गरम्य असं वातावरण करंटली. चौफेरा सासरचा आपला डोंगर रांग आहे आपल्याकडे, सह्याद्रीची सातपुडा डोंगर रांग. लाकड गोळा करायला येईल मधी. आता इथं एंट्रन्स लाकड कुठेसाठी विजभाऊ आपण आलेलो आहोत चांदूर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ला किल्ले धोडपच्या पायथ्याशी असलेलं हट्टी या गावातील निसर्ग पर्यटन केंद्र. आणि या अतिशय सुंदर असं बनवलेल्या या ठिकाणावर आपण आज आपल्या मित्रपरिवारासोबत आलेलो आहे. देतील तर आपण आता आपल्या हट्टी गावामध्ये जिथे आपलं पर्यटन केंद्र आहे तिथेच आपण आता सर करंटली आलेलो. इथे रूम बघू शकता तुम्ही, जे रूम आहे करंटली जे आपण आज मुक्काम करणार. एकदम प्रशस्त आणि 14 ते 15 लोक आरामशीर इथे प्रशस्त आणि झोपू शकतात असं रूम आहे. तसे तुम्ही बघू शकता की तीन चांगल्या पद्धतीने असे त्यांनी सोय केलेली आहे. तुम्हाला काहीच गोष्टी आणायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट येऊ शकता आणि स्टे करू शकता. तर हे स्टे साठी एकदम आणि एकदम उच्च क्वालिटीचे असे बाथरूम पण आहे, म्हणजे बाथरूमची सुविधा पण केलेली त्यांनी. 4 बाथरूमची सोय केलेली एका रूमसाठी आणि एकदम उच्च क्वालिटीचे असं आपण जेव्हा रेस्टॉरंट स्टे करतो ज्या पद्धतीने रूम्स असतात त्या पद्धतीचे रूम्स. खेडेगावापासून सुद्धा एकदम उच्च असं प्रशस्त असं बांधकाम इथे केलेलं आहे जे आपल्याला राहण्यासाठी आणि जे खास करून आपण जे दररोजचं काम करतो तिथून आपल्याला फ्रेशनेस हवा असतो. कुठं पण बाहेर जाण्यासाठी आपण ट्रॅव्हल करतो, कुठं पण स्थाय करतो, आपण कोणत्याही हिल स्टेशनवर जातो तर तिथे आपल्याला एकदम स्टे केल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटावा म्हणून आपण त्याच्यासाठी एकदम उच्च असं स्थळ आहे हट्टी पर्यटन केंद्र. तुम्ही येऊन इथे राहू शकता, एकदम आनंदात राहू शकता, तुमची फॅमिली घेऊन येऊ शकता, तुमची राहण्याची सोय पण होऊ शकते आणि खाण्याची पण सोय होते. आणि तुम्ही वाटले तर इथे बघण्यासाठी आपलं किल्ले धोडप आहे त्याच्यावर जाऊ शकता. किल्ले धोडपवर बघण्यासाठी खूप काही आहे. हा जर महाराष्ट्रातला सेकंड हायेस्ट फोर्ट आहे किल्ले धोडप. किल्ले धोडपची बात केली तर तिथे वर तुम्ही पाहण्यासारखे गोमुख आहे जिथे गायचं ते वर गेल्यावर आपले बुरुज बांधणी आहे. बुरुज बांधल्यानंतर बेसॉल्ट खडकामध्ये ज्या त्यांनी कोरलेल्या ज्या गुफा आहे त्या बघू शकतात. त्याच्यामध्ये अजून घोड्याचा पागा पण आहे जो कोणी पण आजपर्यंत एक्सप्लोअर केलेला नाही. तर तुम्ही तिथे एवढ्या वर जाऊन विचार करू शकता तिथे घोडे पण राहायचे पहिले काळामध्ये. तिथे 50 ते 60 घोडे बांधता येईल असा मोठा पागा आहे त्या साईडला किल्ल्याच्या खिंडीच्या त्या साईडला. तिथून इकडे गेल्यानंतर आपला मोठा असा प्रशस्त असा विखारा पहाड आहे. विखारा पहाडवर आपले गुरु गोरक्षनाथ जे आपले नवनाथांचे एक मोठे नवनाथ होते गुरु गोरक्षनाथ त्यांनी तिथे स्थायी केलेले 12 वर्ष तपश्चर्या केलेली तिथे ते
रायचे तिथे तपश्चर्या करून त्यांचं असं प्रसिद्ध असं मंदिर आहे तिथे यात्राबाई भरते तर मनात बीजोत्सवला तिथे आपण तिथे जाऊ शकतो. तिथे बी बांधकाम केलेले आहे, तिथे पण राहण्याची सोय खाण्याची सोय सर्व केलेली आहे. तिथं बघण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही गेले तर तिथे मंदिराचं प्रोसेस तर आहेच. तर अजून हायवे पासून तर आपलं जर मुंबई हट्टी पर्यटन केंद्राची जर येण्याची सांगायचं झालं तर पर्यटन येण्याचा रस्ता जर मागं सांगितला तर आपण जर नाशिक वरून पकडलं तर नाशिक वरून वडळीवळी आपला NH3 जो हायवे तिथून तुम्ही सुरुवात केली तर NH3 हायवे वरून डायरेक्ट तुम्ही वडळीवळीपर्यंत यावे. तिथून वणी रोड आहे आपला, तिथून जोडंबे 7 किलोमीटर आहे. तिथून जोडंब्याला यायचं 7 किलोमीटर, तिथून तुम्ही पकडू शकता हट्टीचा रस्ता जो 4 किलोमीटर अंतरावर आहे आपल्यापासून धोडंबे गावापासून. जर आम्ही प्रॉपर धोडंबे गावातले तर तिथून 4 किलोमीटरवर तुम्ही धोडंबेवरून हट्टी पर्यटन केंद्राला येऊ शकता आणि व्हिजिट देऊ शकता. तुम्ही अजून आत्ता आपण संध्याकाळचं आलेलो स्थायी करण्यासाठी खूप दिवसानंतर बाहेर फ्रेश होण्यासाठी मित्रांसोबत. तर आपण उद्या सकाळी अजून एक्सप्लोअर करूया. जेवढं मी तुम्हाला नॉर्मली दाखवण्याचा प्रयत्न करतो की अजून बघण्यासारखं काय आहे आणि तुम्ही काय काय एक्सप्लोअर करू शकता. संध्याकाळी जेवायला बसलेलो आहे तर आपल्याकडे आता ही उसळाची भाजी पोळे आणि हे स्वीट्स मध्ये आपण खवा आणलेलं आहे गावात. सर्वांचं आता वाढून झालेलं आहे. एकदम असं थंडगार असं वातावरणात असं गरम गरम जेवण आपण करतोय. आता इथे काही लोणचं आहे, आपण लोणचं पण आणलेलं आहे साईड बाय साईड आणा खाण्यासाठी. कांदे पण आहे, कांदे पण कापले त्याच्यामध्ये. रंगतदार अशी मैत्री आहे आपली गावठी जेवण त्याच्यामध्ये मस्त पाहिजे. तर आपण पहिले स्वीट्स खाऊया. हे पहिले स्वीट्स आपला हा मावा एकदम कडक असा मावा आहे. आनंदाचा भारी तोंडात गेले असं गरम गरम आणि गोड गोड असं वाटतंय का सांगण्याची सुद्धा इच्छा. मावा खाताच मला आनंदाचा मावा आठवला. आनंदाचा शिदा असतो मी आनंदाचा मावा. कांदा घ्याव इकडे. मला कांद्याची खूप आवड आहे. कांदा खाल्ल्यामुळं शरीराला पोषक असतं. दादा कांदा घे रे इकडे. तुम्हाला नाश्ता आलेला आहे, चहा आणि पोहे. घरूनच बोलवलंय जवळच होते मित्राकडून. तर आपण सकाळचा नाश्ता करूया. लिंबू टाकून खाणार तू. आज तुला पोहे भेटले तर तू माझ. तर आता सकाळची पहाट झालेली आहे, 7 वाजलेली. आपण आता रूमच्या बाहेर निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता या आपल्या सह्याद्री 7 पुरा रांगेमध्ये जबाबदार दिसणार असं आपला झोलं. तर आपण इकडून आता थोडा एक्सप्लोअर करायला चालू करूया बाहेर. तर तुम्ही बघू शकता इकडे पाण्याचे असं उत्तम तळ बनवलं आहे त्याच्यामुळे आपली पाण्याची सोय केलेली इथे. इकडे आपलं म्युझियम आहे जे जोडबाबत माहिती देतं आपल्याला. तिकडे हॉटेल परिसर आहे आणि काही इकडे आपले दोन आपले डोंगर रांग आहे. इकडे त्या साईडला आपला दिसारा पहाड आहे. तर आपण आता हळूहळू एक्सप्लोअर करूया काही गोष्टी. आपण जिथे स्टे केलेलं होता इकडे या रूम्स आहे आपले दोन. इकडून आपला आता असा मस्तपैकी असा सूर्योदय होतो आहे तुम्ही बघू शकता. थोडं बाहेर पडेल आणि एकदम भारी असं वातावरण करंटली बघू शकता. तर आपण हळूहळू असं आता एक्सप्लोअर करूया. आपण आता तिकडे जाऊया, तिकडे तुम्हाला दाखवतो काही काही काही. नाही एवढी येते ना घर चार काम बोलूनच पॅक करेल हो साईड. सर्व सुविधा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतील.
विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी निसर्गामधला डोंगरामधला हा आनंद आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. या ऐतिहासिक दोडप किल्ल्याच्या पायथ्याशीच म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला दोडप किल्ला तर आपल्याला ही गोष्ट बघायला मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर या ठिकाणी पर्यटन स्थळ पण बनवलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी असं खूप असं छान वाटतं ज्या ठिकाणी आपण निसर्गात आल्यानंतर जो आपण आनंद घेतो ना तो या ठिकाणी आनंद घेता येतो. या ठिकाणी ह्या ठिकाणी नक्की या, जेणेकरून आपल्या आयुष्यात आपण एक अनमोल क्षण म्हणतो आपण जो न विसरणार आहे. या ठिकाणी खूप सुविधा आहे, तुम्ही त्या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी जर तुम्ही गेला तर तुम्हाला सेल्फी पॉईंट पण मिळणार आहे. या सांगितल्याप्रमाणे बघा हा असा सेल्फी पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपण एक जुन्या घराचं आकृती दाखवलेली आहे, म्हणजे जेणेकरून आज आपलं जुनी गोष्ट कशी कशी होते, कसे दरवाजे होते किंवा काय ती भिंत, आणि त्या ठिकाणून जर आज आपण इथून जर सेल्फी काढला तर थेट आपला धोडप किल्ल्याची आपली खिंड, त्याच्यानंतर आपलं शिखर हे सर्व दिसतं. त्या ठिकाणी ती मंदिर, ती गुफा, त्या ठिकाणी लहान मुलांना खेळणे सगळ्या सर्व गोष्टी दिसतात. आणि जे या ठिकाणून झाडं झुडपं अतिशय असा सुंदर हे दिसतंय आपल्याला.